नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी परभणी येथे मराठवाडा स्तरीय वरिष्ठ डॉक्टरांचे अपघात उपचारासंबंधी चर्चासत्र पार पडले। या चर्चासत्रात 1000 डॉक्टरांनी सहभाग नोंदवला होता। या कार्यक्रमासाठी डॉक्टर रवींद्र कुटे, माजी IMA अध्यक्ष महाराष्ट्र प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करताना येणाऱ्या काळात राज्य ज्या भागात कोणी यायला तयार नव्हतं अशा भागात येऊन ऋतुराजा डॉक्टरांनी 20-25 वर्ष झाल्या रुग्णांना सेवा दिली आहे आणि खूप छान प्रकारे त्यांनी खूप रुग्णांसाठी व्यवस्थितपणे हॉस्पिटल बनवलं, त्यांची काळजी घेतली। बरेचसे रुग्ण त्यांच्या हातून आज जिवंत वाचले आहेत, जे अर्ध मेलेल्या स्थितीत होते। तर मी रिक्वेस्ट करतो कुटे सरांना की त्यांनी मराठवाडा रत्न हा पुरस्कार डॉक्टर ऋतुराज जाधव सरांना द्यावा। काही चूक झाली असेल तर दिली। तर हे जे मराठवाडा रत्न पुरस्कार आपण दरवर्षी देणार आहोत, हे मराठवाडा रत्न पुरस्कार ज्या डॉक्टरांनी मराठवाड्याच्या विकासासाठी आगळ्या वेगळ्या प्रकारचं आणि अभूतपूर्व कामगिरी करून जेणेकरून आपलं आयुष्य हे रुग्णांच्या सेवेसाठी घातलं आहे, अशा रुग्णांना हा मराठवाडा रत्न पुरस्कार शकुंतला रामराव गबाळे या सोशल फाउंडेशनच्या आधारावर देण्यात येणार आहे। ही सिनियर सर्जन आहे, ही अत्यंत अभिनव प्रकारची कॉन्फरन्स पुण्यात आयोजित करण्यात आलेली आहे आणि अनेक वर्षानंतर बाळासाहेब खूप मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। संपूर्ण मराठवाड्यातून विविध प्रकारचे सुपर स्पेशलिस्ट पुढे आलेले आहेत आणि इथे जे सगळे मी डॉक्टर आहोत त्यासाठी खरंच एक फार मोठी परवणी होती। हे डॉक्टर गबाळे सरांचं खरंच कौतुक करायला पाहिजे। तो जरी माझ्या छोटा सर म्हणतोय, कारण ही खूप वेगळी कल्पना आहे आणि आजपर्यंत कुणाची कल्पना सुचली नाही। आम्ही जे वेगळ्या गोष्टी आम्ही जेव्हा कॉन्फरन्स घेतो, सर्जनची वेगळी, कुळाच्या डॉक्टरांची वेगळी किंवा फिजिशियनची वेगळी, लाभार्थ्यांची वेगळी असते, प्रत्येकी पैकी कॉन्फरन्स वेगळी असते। पण इथं मात्र सगळ्याच स्पेशालिटी डॉक्टर इथे आले आणि आम्हाला स्वतःलासुद्धा खूप नवीन नवीन प्रकारची माहिती मिळाली आहे। याचा नक्कीच रुग्णांना फायदा होणार आहे, म्हणजे अगदी डॉक्टरांना तर फायदा झाला पण रुग्णांना नक्कीच जास्त हजारपटीने फायदा होणार आहे। आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की डॉक्टर गबाळे अशी कॉन्फरन्स त्यांना जेव्हा शक्य एक वर्षाने दर 2 वर्षाने घेत होतील आणि हे पहिला चॅप्टर आहे आपण समजूयात। पुढच्या वर्षी अशी अजून जास्त चांगली होईल, त्यापुढच्या वर्षी अजून जास्त चांगली होईल आणि या प्रकारचे कॉन्फरन्स पूर्ण भारतभर होतील, कारण पूर्ण भारतात अशा प्रकारची कॉन्फरन्स प्रथमच होत आहे। एवढ्या सगळ्या स्पेशालिटी एकत्र करून जवळपास 25-26 वगैरे स्पेशालिटी एकत्र करून कॉन्फरन्स होती आहे, ही साधी गोष्ट नाही आहे, फार अवघड गोष्ट आहे आणि ज्यांनी केलं त्यालाच कळते किती त्रास होत होते। आणि डॉक्टर गबाळेंचं आणि त्यांच्या टीमचं सगळ्यांना खरंच खूप 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 कौतुक आहे आणि त्यांना आम्ही सगळेजण नेहमीच साथ देत राहू, त्यांना मदत करत राहू, त्यांचं खूप खूप कौतुक। त्याचबरोबर हे बातमीपत्र संपलं, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।